नमस्कार मित्रांनो, टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनल मध्ये मी नेपाल वालदे परत एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज 1 मे पासून भारतामध्ये नवीन नियम लागू झालेले आहेत आणि या नवीन आर्थिक नियमांमुळे आपल्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे। तर मित्रांनो, हे नवीन नियम कोणते आहेत याबद्दल सविस्तर वृत्तांत या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया। माझ्या टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडलास कृपया लाईक करायला विसरू नका। 1 मे पासून भारतात अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहे। यामध्ये पेन्शन, ATM, रेल्वे, एअरलाइन्स, गॅस सिलेंडर, बचत खात्यावरील व्याज आणि डिजिटल वॉलेटच्या नियमांचा समावेश आहे। या नियमाबाबत जाणून घेऊया। तर सर्वप्रथम पेन्शनच्या नियमाबाबत, सरकारने निवृत्तीच्या 15 वर्षानंतर पेन्शन रक्कम देण्याचा नियम सुरू केला आहे। या अंतर्गत मे पासून संपूर्ण पेन्शन मिळेल। ज्यांनी या पर्यायाची निवड केल्यास त्यांना पूर्ण पेन्शन काही काळानंतर जीर्णोद्धार स्वरूपात मिळेल। यामुळे देशातील 6.5 लाख पेन्शन धारकांना फायदा होईल। ATM बाबत, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने पावले उचलली आहे। आता प्रत्येक व्यक्तीच्या वापरानंतर ATM ला स्वच्छ केले जाईल। ही व्यवस्था गाझियाबाद आणि चेन्नई मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर हा बोर्डिंग स्टेशन बाबत, रेल्वे सेवेसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे। नियमानुसार आता प्रवासी चार्टच्या आधी 4 तासापूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलू शकतील। याआधी प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन 24 तास आधी बदलण्याची परवानगी होती। जर प्रवाशांनी बोर्डिंग स्टेशन मध्ये बदल केल्यानंतरही प्रवास न केल्यास त्यांना रिफंड मिळणार नाही। त्यानंतर आहे गॅस बाबत, आजपासून 19 किलो आणि 14.2 किलोच्या विना सबसिडी LPG गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत। दिल्लीत 14.2 किलो विना सबसिडी LPG सिलेंडर 162.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे। त्यामुळे दिल्लीत गॅसची किंमत 744 रुपयावरून 581.50 रुपये एवढी झाली आहे। तर मुंबईत किंमत 714.50 रुपयावरून 579 रुपये झालेली आहे। दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 256 रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत 1285.50 रुपये या रुपयावरून 1029.50 रुपये एवढा झालेला आहे। तर मुंबईतील किंमत 978 रुपये झालेली आहे। त्यानंतर आहे बचत खात्यावरील व्याज, भारतीय स्टेट बँकने आपल्या बचत खात्यावरील व्याजदर कमी केला आहे। ग्राहकाला 1 लाख रुपये जमा रकमेवर 3.50% आणि 1 लाखापेक्षा अधिक रकमेवर 2.75% व्याज मिळेल, जे आधी 3.25% होते। RBI ने रेपो दर कमी केल्याने बँकेनी व्याजदर कमी केला आहे। त्यानंतर आहे विमान सेवा, सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने आपल्या प्रवाशांसाठी खास सुविधा सुरू केली आहे। आता एअर इंडिया ग्राहकाने तिकीट रद्द केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही। तिकीट बुकिंगच्या 24 तास आत रद्द केल्यास शुल्क आकारले जाणार नाही। त्यानंतर आहे PNB डिजिटल वॅलेट, पंजाब नॅशनल बँकेने आजपासून आपले डिजिटल वॅलेट बंद केले आहेत। PNB चे ग्राहक जे PNB किटी वॅलेटचा वापर करत होते ते आता डिजिटल मोड जसे की IMPS चा वापर करू शकतात। ग्राहकाच्या खात्यातून 0 रक्कम असल्यास ते वॉलेट अकाउंट बंद करू शकतात, अन्यथा ग्राहकांना पैसे खर्च करावे लागतील किंवा IMPS द्वारे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकतात। तर मित्रांनो, या प्रकारचे नवीन नियम लागू होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती आहे। मित्रांनो, माहिती आवडल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशी माहिती सर्वप्रथम मिळवण्याकरता माझा टेक्नो शिक्षक यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।